मी आता डाळ बनवते, हरभऱ्याची डाळ. हरभऱ्याची डाळ ही भाजून घ्यायची तेलामध्ये, आपल्याला मसाला सोडायला, भाजणीचं पीठ म्हणते याला. हरभऱ्याची डाळ अर्धा किलो, बाजरी पाऊण किलो, बाजरी पाऊण किलो निवडलेली साफसुथरी केलेली कपड्याने पुसलेल्या वस्तू. आता हे भाजायचं आपल्याला, हे भाजून घ्यायचे. मग या दोन्ही वस्तू आपण भाजल्या ना, याला भाजणीचं पीठ म्हणतात. या काळ्या मसाल्यामध्ये थोडं थोडं करून दोन दोन तीन तीन चम्मच टाकायचे, याला म्हणतात भाजणीचं पीठ. टाकते थोडं थोडं करून, भाजते. असे मस्त लाया झाल्या पाहिजे त्याच्यावाले, असे आवाज आला पाहिजे. कढई तापवली मी, त्याच्यात बाजरी टाकली. बघा असं भाजते मी, एकदम मस्त भाजायची. तिचा वास आला तर समजायचं, आणि त्याच्यात लाह्या तयार होता बाजरीच्या. याला भाजणीचं पीठ म्हणतात. हरभऱ्याची डाळ टाकून, बाजरी टाकून मस्त भाजायची. आणि गिरणीतून किंवा आपल्या घरी मिक्सरमध्ये दळायची, पीठ किंवा रवा असं दोघं मिक्स करायचे. आणि मसालाची काळी भाजी असते ना, त्यावेळेस आपल्याला वापर करायचा आहे. मी टाकते तसं, तुम्हाला सांगते ना मी, भाजणीचं पीठ हे काढून टाकायचं दोन चमच तीन चमच, जशी भाजी जास्त राहील तशी, जसे लवकर राहील तसं टाकायचं, जास्त नाही टाकायचं, प्रमाणाच्या बाहेर. दोन लोक राहिले तर दीड चमच टाकायचं, दहा लोक राहिले तर एक मोठी पळी टाकायची भाजीची. थोडंसं वर घ्यायचं, मस्त भाजून द्यायचं. आवाज आला पाहिजे, वास आला पाहिजे, ह्याच्या लाह्या तयार होतात बाजरीच्या. मस्तपैकी असे फुलं उमालतं त्याच्यावर. असा आवाज आला पाहिजे, असा आवाज आला समजून घ्यायचं बाजरी होत आली आहे. कढई चांगली तापून घेतली का, मस्त बाजरी गरम होते, मग ती भाजते एक बाजून, एका किती मस्त होत चालली. बघा लाल कलर होत चालला आहे, जास्त लाल बी नाही करायचं आपल्याला. मग ती करपलेली किंवा जळेल लागेल, व्यवस्थित हलवायची, सारखी हात मारायचं त्याला, म्हणजे कच्ची राहत नाही आणि जळत बी नाही, व्यवस्थित भाजले जाते. बघा कसा कलर झाला आहे, चांगलं हलत राहायचं आहे. हलत राहिलं तर ती मस्त होणार, नाही तर ती जळून जाणार किंवा कच्ची वर राहणार, खालची जळून जाणार. मस्त असा ब्राऊन कलर झाला पाहिजे तिच्यावाला. बघा मी कशी हलवते, त्याला सारखं सारखं आत मारायला लागतो आहे. एक बघा कशी झाली, बघा कसा कलर आला आहे. याला म्हणता भाजीचं पीठ. हां बघा ही बाजरी कशी कच्ची, ही कच्ची आहे आणि ही भाजलेली. बघा लगेच कलर कळाला की नाही. आता बाजरी काढली मी भाजलेली, आता याला डाळ भाजते हरभऱ्याची, चना डाळ म्हणते याला. पाऊण किलोला अर्धा किलो डाळ घेतली मी, आता याला मस्तपैकी अशी ब्राऊन होऊन द्यायची. असं भारी दिसेल तुम्हाला कशी भाजली, आता ही कच्ची. कोणी भाजायला टाकली मराठीतून हरभऱ्याची डाळ. हां बघा आता थोडं तेल टाकलं मी हरभऱ्याच्या डाळीला, म्हणजे लवकर भाजते ती. हलत राहायचं त्याला, सारखं सारखं ब्राऊन करायचं आहे. फक्त हरभऱ्याच्या डाळीलाच तर थोडंसं तेल टाकायचं भाजणीपुरतं, म्हणजे लवकर भाजते ती. बघा कसं भाजते, हलत राहायचं पाच पाच मिनटाला, दोन दोन सेकंडाला ती हलत राहायची, नाही तर मग ती जळून जाईल.
बघा कशी ब्राउन होते, कसा कलर आला डाळीचा, कशी होती हरभरेदार, कशी झाली बघा, बघा कशी भाजली, कशी ब्राउन होऊन गेली। आता आपल्याला ही काढायची आहे। हां काढली बघा भाजली डाळ। अरे बघा आपलं बाजरी झाली आहे 1 किलो, आणि त्यात आपल्याला मिक्स करायचं आहे हरभऱ्याची डाळ, भाजलेली ती चना डाळ। असं झालं पाहिजे, याला म्हणतात भाजणीचं पीठ। आता आपल्याला हे मिक्सरमध्ये काढायचं आहे, मिक्सरमध्ये किंवा गिरणीतून काढून आणायचं। त्यांना असं सांगायचं गिरणीवाल्याला की बाबा मला पीठ आणि रवा झाला पाहिजे असं बनवून द्यावं ना, लय जाड रवा बी नाही काढायचा, पीठ जास्त झालं पाहिजे आणि रवा थोडं कमी झाला पाहिजे। एक भा एकसारखं एवढं हे बघा असं झालं आहे, कसा कलर आला आहे, याला म्हणतात भाजणीचं पीठ। म्हणून मी प्रत्येक मसाल्यात बनवताना दाखवते या पीठ कसं कालवायचं, कसं बनवायचं, तर मला दाखवली तुम्ही रेसिपी दाखवली। आता मी भाजलेल्या पिठाची आता आपल्याला ही मिक्सरमध्ये दळायची आहे, बारीक करून घ्यायची आहे। मी आता मिक्सर लावते, बघा भाजले। आता मी बघा डाळ दळली, हे अशी झाली, बघा अशी डाळ झाली, याला म्हणतात भाजणीचं पीठ ते म्हणतात। बघा अशी दळली, अशी झाली एकदम रवा बी आणि पीठ बी। आता बघा आता मी भाजी थोडी नाजूक केली आहे, तर मी याला थोडंसं टाकणार आहे। बघा चणे, काबुली चणे, हे काबुली चण्याला टाकायचे बघा असं चणे, मग अशी केलेली मी। आता मी त्याच्यात हे टाकते, बघा झाली, बघा भाजी, याला म्हणतात भाजणीचं पीठ। ही मसाल्याची भाजी काबुली चण्याची, याला मी आता भाजणीचं हे पीठ टाकलं आहे, हे भाजलेलं असं, हे भाजलेलं पीठ मी याच्यात टाकलं आहे, असं पीठ करून टाकलं आहे, तेव्हा असं पीठ करून टाकलं आहे 1.5 चमच एवढ्या भाजीला। बघा झाली आपली भाजी, रेसिपी तयार झाली काबुली चण्याची। सो फ्रेंड्स, अगर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर आत्ताच्या आत्तावरती एक आय बटन आलं असेल तिथं, ते लिंकवर जाऊन तुम्ही पाहू शकता कशी बनती रेसिपी, आणि फॉलो करा रेसिपीला आणि कमेंट करू शका कशी बनलेली ही रेसिपी।